मकर संक्रांती निमित्त देहूतील विश्व कल्याण मानव सेवा संस्थेत गो माते समवेत हळदी कुंकू कार्यक्रम साजरा करण्यात आलाय. यावेळी पर्यावरण रक्षणात तुळशी वृक्ष वाटप करण्यात आले. मकर संक्रांतीच्या निमित्ताने पर्यावरण जागृतीचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आलाय. संक्रांत या सणाचे आपल्याकडे फार मोठं महत्व आहे. सणाच्या निमित्ताने महिला वर्गात हळदी कुंकू कार्यक्रमात भाग घेत असतात, पण पुण्यातील देहू मधील विश्व कल्याण मानव सेवा संस्थेत धार्मिक कार्यक्रमात पर्यावरण आणि प्राणी मात्रात संबंध यावर प्रकाश टाकला आहे. महिलांनी यावेळी गोमाते सोबत हळदी कुंकू कार्यक्रम साजरा केला आहे. त्याचबरोबर महिलांना तुळशी वृक्ष वाटप करीत पर्यावरण संरक्षणाची शपथ देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला हरिभक्त पारायण अर्जुन जाधव महाराज, हरिभक्त पारायण जालिंदर महाराज काळुंके, संस्थेचे संचालक हरिभक्त पारायण संजय जाधव, हरिभक्त पारायण मीराबाई जाधव, हरिभक्त पारायण सुरेश भालेराव, हरिभक्त पारायण माया सातपुते, हरिभक्त पारायण भारती कुलकर्णी, हरिभक्त पारायण कल्पना क्षीरसागर, हरिभक्त पारायण कल्याणी मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.